की आता 42 किलोमीटर नाही धावता येणार. म्हटलं बाप रे, 42 किलोमीटर आता नाही धावता येणार म्हणे, आता हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर. आणि ते पहिल्यापासून धावपटू आहेत का? अजिबात नाही. 80व्या वर्षी म्हणजे ते आजोबा 80 वर्षाचे होते तेव्हा लागोपाठ त्यांचा मुलगा आणि मुलगी गेले आणि ते इतके गळून गेले, इतके खचून गेले. मग सकाळी फिरायला निघत गेले, मग एक कधीतरी धावायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की धावण्याने मजा येते, धावण्याने मी हे सगळं दुःख विसरतोय, मला झोप पटकन लागते. हळूहळू त्यांनी धावणं सुरू केलं आणि बघता बघता ते कधी धावपटू झाले हे कळलंच नाही. आणि आपण बघा, एका ऑलिम्पिकमध्ये किंवा एका मोठ्या स्पर्धेमध्ये सामान्यपणे तरुण माणसंही एखाद्या बुटाच्या ह्याची ब्रँड अँबॅसिडर असतात, पण त्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये एका मोठ्या बुटाच्या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर होते 100 वर्षाचे फौजा सिंग. भारताचा झेंडा त्यांच्या हातात होता, ते फौजा सिंग. काय कमाल वाटतं हो मला, कसं ठेवावं आरोग्य, तर हे असं ठेवावं, आश्चर्य वाटतं. आत्ता मी मध्ये हैदराबादला गेले होते, मला गेल्या वर्षी एका आजोबांचा फोन आला, मला म्हणाले की तू कधीची तारीख सांगते, 27 जानेवारी 2023ला. गेल्या वर्षीचा फोन सांगते हा या वर्षीच्या तारखेसाठी, की 2023 27 जानेवारीला तुम्ही हैदराबादला यायचं. मी म्हटलं येईन का हो नाही म्हणे, माझी 100ही आहे. मी म्हटलं काय, नाही नाही माझी 100ही आहे आणि मला सगळे घरातले म्हणतात तुम्हाला काय आणायचं काय आणायचं, आता 100व्या वर्षी मी काय घालायचं. मी तर नाही धनश्रीताईंना बोलवा, तोच माझा आनंद आहे. आणि म्हणून त्यांनी 27 जानेवारीचं हे आधी 6 महिने, म्हटलं काय जीजी विषय आहे, 6 महिने आधी 100ला माणूस सांगतोय की होय माझी 27 जानेवारीला 100ही पूर्ण होतीये, तुम्ही तिथे या. मी म्हटलं आजोबा कुठला विषय मांडायचा, काही नाही म्हणाले दैनंदिन गीता हा विषय मांडायचा. मग म्हणाले मला तुमच्याशी चर्चा करायची आहे या विषयात, कधी करू, मी कधी म्हणाल किंवा माझा फोन करा मला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी चर्चा केली माझ्याशी. आणि सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा आम्ही कार्यक्रमासाठी म्हणून निघालो त्यांच्या घरातनं, गाडी येत होती म्हणून ते, त्यांच्या सुनबाई आणि मी, आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर उभे होतो, ते इकडं तिकडे बघत होते. ते नगर अभियंता होते हैदराबादचे. आणि एक त्यांच्या लक्षात आलं की एक गटार खालनं जे वाहत असतं ना त्याच्यावरचं झाकण डुगडुगत आहे, तर म्हणाले त्यांना आधी फोन कर, म्युन्सिपाल्टीत फोन कर आणि त्यांना सांग की हे झाकण डुगडुगत आहे, 2 दिवसात बदललं गेलं पाहिजे. त्या सुनबाई म्हणाले आपण आता कार्यक्रमाला चाललोय ना, नाही म्हणे ते नंतर होईल, आधी हा फोन कर. 100व्या वर्षी भवदालाचं किती भान. म्हणजे मला ना ही अशी सगळी उदाहरणं पाहिली की खरोखरी थक्क झाल्यासारखं होतं आणि खरोखर माणूस 100 वर्ष जगू शकतो याच्यावरती विश्वास वाढायला लागतो. पण हे आम्ही नाही, परवाच मी कुणाच्या तरी घरी गेले होते आणि माझी मैत्रीण गेलो होतो आणि त्यांनी दार उघडलं आणि म्हणाले माझ्या मैत्रिणीला, म्हणाले अरे तुझीच आठवण काढली होती तुला 100 वर्ष आयुष्य, तर म्हणाली नको ग बाई, कुणीही आपल्याला 100 वर्ष आयुष्य म्हटलं तर आपला पटकन हो येस असं म्हणूच शकत नाही, नको ग बाई असंच येतं. पण आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला सांगितलंय असं म्हणू नका, मग काय म्हणा, जीवे चरणशतम हे फक्त मोर लागतात. त्यातल्या लोकांना वाटतं शरद हे काही वेगळंच नाव कुणासाठी काही स्पेसिफिक, जीवे चरणशतम जग तू जग 100 वर्ष, जीवे चरणवर्ष जग. भारतीय संस्कृती म्हणते त्याला एकट्याला सोडणार, 100 वर्ष जगण्यासाठी त्याला एकट्यालाच सोडणारा, तो 100 वर्ष जगला की नाही हे बघायला तू नकोस का. आपण करू असं म्हटलं नाही, आपण म्हटलं जीवे शरदश्यतम, आम्ही सगळे 100 वर्ष जगू. आणि कसे अदिना हास्याम, कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू, ही भारतीय संस्कृतीची जिजीविषा आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला कोणी म्हटलं अगं काकू तुझीच आठवण काढत होते 100 वर्ष आयुष्य, येस म्हणा, कारण ती आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीने सांगितलं आणि किती छान शब्द वापरलाय, अदिना हा श्याम, कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. दुर्दैवाने आज दैन्य हा शब्द फक्त आर्थिक बाबतीशी संबंधित झालाय,
पण दैन्य हा शब्द पहिल्यांदा मनाशी संबंधित होतो आणि मग सगळ्या प्रकारचे दैन्य सुरू होतात. पहिल्यांदा आपलं मन दीनवाण होतं, विचार दीनवाणे होतात आणि मग सगळं दैन्य सुरू होतं. आणि रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन सुरू केलं का माहितीये, की माझ्या मुलांवरती भारतीय संस्कृतीचा पगडा पडत नाहीये, इंग्रजांचा पगडा पडतोय, हे वैचारिक दैन्य आहे आणि ते दूर करण्यासाठी मला भारतीय विचारांची शाळा सुरू करायला लागेल, म्हणून त्यांनी शांतिनिकेतन सुरू केलं. म्हणून कुठल्याही प्रकारचं दैन्य न स्वीकारता आम्ही 100 वर्ष जगू. आम्ही जिथे राहायचो ना तिथे एक शिरसाळकर म्हणून आजी होत्या आणि गंमत म्हणजे 93व्या वर्षी म्हणजे त्या 80व्या वर्षी अमेरिकेत गेले त्यांच्या मुलाबाळांकडे, तिथेच राहायला लागल्या. आणि 93व्या वर्षी त्यांनी माझ्या आमच्याकडे ना एक मासिक येतं, त्या मासिकामध्ये त्यांचं चित्र प्रदर्शन असल्याचं आम्हाला कळलं. अमेरिकेमध्ये 93व्या वर्षी त्यांनी चित्र प्रदर्शन केलं. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आधीपासून चित्र नाही म्हणाले, 80व्या वर्षी सुरू केलं वेळ घालवण्यासाठी आणि आता प्रदर्शनापर्यंत पुढे गेलेली आहे. सांगायचा मुद्दा, एज इज जस्ट अ नंबर, मनात आणलं तर आपण काहीही सुरू करू शकतो, हीच याची उदाहरणं आहेत असं मला वाटतं. आज या सगळ्या ह्याच्यामध्ये ना मी आत्ता येत होते ना तेव्हा एक छान कविता सुचली. कविता सुचली म्हणण्यापेक्षा असे एक 4-4 शब्द माझ्या समोर आले, ते आपल्या समोर ठेवते. आधी मुळात आपल्या पिढीला मी मनापासून नमस्कार करते अशासाठी की तुम्ही ना 2 पिढ्यांच्या मध्ये होतात बरोबर. एक पिढी नाही अशीच चौकट असते, सगळे सणवार ह्या पद्धतीने झालेच पाहिजेत, 16 बाजा केल्याच पाहिजेत, कुट्टी बस्ती सवाष्ण घातलीच पाहिजे. ही एक पिढी होती तुमच्या आधी आणि तुमची पुढची पिढी होती जी विलक्षण वेगानं पुढचा टेक्नॉलॉजीचा विकास बघत होती. या 2 वेगळ्या पिढ्यांच्या मध्यात तुम्ही उभे होतात आणि असं असताना सुद्धा तुम्ही दोन्ही पिढ्यांना अत्यंत उत्तम सांभाळलात हे मी अतिशय मनापासून म्हणते. कारण आमच्या घरात अवतीभवती माझ्या सासरी सर्वत्र मला हे दृश्य दिसतं. या 2 पिढ्या विचारांनी वेगळ्या होत्या तरी सुद्धा तुम्ही त्यांना उत्कृष्टपणे सांभाळलं. तुम्ही स्वतः अतिशय वेगळ्या पद्धतीनं खडतरपणे आलात पण तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याकडे तुमचं लक्ष होतं. तुमच्याकडनं घडलेल्या मुलांचं भाषा कुठल्याही पदावर असोत पण तुमच्याकडनं घडलेल्या मुलांची भाषा निश्चित चांगली आहे जी आमच्या पुढच्या पिढीकडे आम्ही संक्रमित करू शकलो नाही हे मोकळेपणाने मान्य करायला हवं. आणि म्हणून तुमच्या पिढीला मनापासून सलाम, अति मनापासून वंदन. कारण आपल्याकडे नामदेव महाराजांनी म्हटलंय की तुम्ही माझं जे कौतुक करताय ना, इतका प्रेमाचा भक्त, इतका पांडुरंगाला वेडा करणारा भक्त, हे माझं नाही आहे ना म्हणाले. माझ्या 7 पिढ्यांनी जे शिंपलं ना ते 8व्या पिढीमध्ये फलित झालंय. आपण पितृपक्षात आहोत त्यामुळे पूर्वजांनी जे केलंय ना त्याच्या बळावरतीच आपण आपली 8वी 9वी जी काही पिढी आहे कितीतरी पुढची पिढी असेल पण त्यांनी शिंपलं म्हणून आपलं झाड तरारलं म्हणून आपलं झाड बहरलं हे विसरता कामा नये. आपण पितृपक्षात आहोत, आपल्या सगळ्या आधीच्या पिढ्यांना मी वंदन करते, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या. आणि जी कविता सुचली ती सादर करते ऐका. खरं सांगायचं तर तुमची पिढी 2 पिढ्यांमध्ये तुम्ही बफर झालात. तुमची पिढी म्हणजे तुम्ही 2 पिढ्यांमध्ये बफर झालात म्हणूनच असेल कदाचित तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सफर झालात. पण तुम्हीच दाखवलं आम्हाला मुक्तपणे विहरण्याचं आकाश. अगदी मनापासून आलेल्या भावना सांगते, तुम्हीच दाखवलं आम्हाला मुक्तपणे विहरण्याचं आकाश. तुम्हीच दाखवलं आम्हाला अंधार सोडून कसा बघावा प्रकाश. तुम्हीच दाखवलं आम्हाला अंधार नाही तर कसा बघावा प्रकाश. धडपडलो, गोंधळलो, ठेचकाळलो तेव्हा तुम्हीच दिलात हात. धडपडलो, गोंधळलो, ठेचकाळलो तेव्हा तुम्हीच दिलात हात. काय सांगू, 100 हत्तींचं बळ येतं हो जेव्हा पाठीवरती असतो तुमचा हात. काय सांगू तुम्हाला, 100 हत्तींचं येतं बळ जेव्हा पाठीवरती असतो तुमचा हात. काल जाता जाता सांगते बरं का, काल ना एका आदिवासी मुलांच्या मुलींच्या कार्यक्रमाला मी गेले होते आणि ह्या आदिवासी मुली काय काम करतायत हो, त्यात एक वंदना नावाची मुलगी जी जवाहरला राहते तिच्या घरामध्ये पाईपाचं पाणी नव्हतं. 3-3 किलोमीटर हंडे घेऊन ती मुलगी चालत यायची तेव्हा तिला असं वाटलं की आपल्याकडे हे आलं पाहिजे आणि तिने पाठपुरावा करून पाईपलाईन टाकून घेतली.
मध्ये एक काळ असा आला की गावातले जे मोठे मोठे लोक होते ना, त्यांनी तिच्या सासऱ्यांच्या मनात कलुषित भरवलं की तुमची सून राजकारणात येऊ पाहतेय म्हणून सामाजिक कार्य करते, अमक तमक तमक. आणि तिने सांगितलं, एक दिवस सासरे मला इतकं बोलले, त्या दिवशी मला झोप नाही लागली. दुसऱ्या दिवशी मी त्यांची क्षमा मागितली आणि सांगितलं, सासूबाईंनी इतके हंडे आणले, तुमची इच्छा आहे का तुमच्या सूनबाईंनी पण हंडे आणावेत? मला नाही उभारायचं बाबा राजकारणामध्ये, मला फक्त गावातल्या बायकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. आणि हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात असू होते आणि त्यांनी सांगितलं, यापुढे मला कुणी काहीही सांगितलं तरी बाळा मी तुझ्याच पाठीशी उभा राहील. ती त्या कालसुद्धा बोलताना रडत होती आणि तिचं त्याच्या पुढचं वाक्य होतं, ज्या दिवशी माझे सासरे मला म्हणाले ना त्या दिवशी मी निश्चय केला की पाईपलाईन घेऊनच येणार. काय सांगू तुम्हाला, 10 हत्तींचा येतो हो बळ जेव्हा तुमचा असतो पाठीवरती हात. लेकरं आहोत आम्ही तुमची, लेकरं चुकायचीच. लेकरं आहोत आम्ही तुमची, लेकरं चुकायचीच. चुकली लेकरं तरी बाजू असते तुम्हीच सांभाळायची. काय म्हणालात, काय म्हणालात, दर वेळेला बाजू सांभाळण्याचा आम्हीच का घेतलाय ठेका? काय म्हणालात, दर वेळेला बाजू सांभाळण्याचा आम्हीच का घेतलाय ठेका? खरं सांगू, मनाचं ऐका आणि सोडून द्या हे का? खरं सांगू, मनाचं ऐका आणि सोडून द्या हे का? मला खरं सांगा, रागावून जेव्हा मुलगा निघून जातो घरातनं ऑफिसला आणि त्याला उशीर होतो घरी यायला, तेव्हा चुकतो ना आजही तुमच्या काळजाचा ठोका? म्हणून सांगते, मनाचं ऐका आणि सोडून द्या हे का? खरं सांगू, तुम्ही म्हणजे सागर आणि तुमच्याकडे आहेत विचारांचे मोती. खरं सांगू, तुम्ही म्हणजे सागर आणि तुमच्याकडे आहेत विचारांचे मोती. जेव्हा येईल सागराची खोली तेव्हा का दुरावतील नाती? जेव्हा येईल सागराची खोली विचारांना तेव्हा का दुरावतील नाती? एकच गोष्ट सांगते, सागर असतो जिथल्या तिथे आपल्याच मस्तीत गात. सागर असतो जिथल्या तिथे आपल्याच मस्तीत गात. नदी वाट शोधत येते, सागर कुठे नाही जात. नदी वाट शोधत येते, सागर कुठे नाही जात. अहो, तुमची मुलं बाळं काही कारणानं शिकण्यासाठी इकडे तिकडे लांब गेली ना, तरी तुम्ही सागर बनून जिथे आहात तिथेच राहा, ती तुमच्याचकडे परत येणार नाही. त्यामुळे सागर असतो जिथल्या तिथे आपल्याच मस्तीत गात. सागर असतो जिथल्या तिथे आपल्याच मस्तीत गात. नदीच वाट शोधत येते, सागर कुठे नाही जात. आणि खरं सांगू का, आम्ही सुद्धा लांब लांब जातो का? खात्री असते की तुम्ही घरी असणार. प्रामाणिकपणे सांगते, कारण मी गेली 16-17 वर्ष सातत्यानं कार्यक्रमासाठी बाहेर असते, फिरतीवरती असते. किती वर्ष माझे सासरे सासूबाई माझ्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला यायचे आणि घरी आल्यानंतर त्या कार्यक्रमाची चर्चा व्हायची की अगं याच्यामध्ये हा सुद्धा मुद्दा मांडता येईल. माझे सासरे गेल्या वर्षीपर्यंत पुस्तक काढून द्यायचे मला कपाटातनं, म्हणायचे धनश्री हे सुद्धा तू वाचलं पाहिजेस. मी खरं सांगते, आपण जेव्हा एक पाऊल पुढे तेव्हाच टाकू शकतो जेव्हा घरातली ही माणसं पाठीशी असतात. आणि म्हणून आम्ही 100 ठिकाणी गेलो तरी आम्ही घरी आल्यानंतर तुम्ही दिसलात की आम्हाला हायसं वाटतं. अगदी प्रामाणिकपणे सांगते. आणि म्हणूनच जेव्हा विनोदबाईंचा फोन आला मला, तेव्हा मी खरं, माझं सध्या इतकं टाईट शेड्यूल लागलेलं आहे ना, पण मी म्हटलं नाही नाही, मला एरवी माझ्या घरी माझे सासूबाई सासरे आणि आई दिसते, आज एवढी मंडळी दिसणार आहेत, त्यामुळे यायलाच हवं. आणि ह्या प्रेमाने मी इथे आले, अगदी मनापासून सांगते. आणि आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर खरोखरी खूप समाधान वाटलं. आपले आशीर्वाद आमच्या मस्तकावरती असणं याच्यापेक्षा वेगळं भाग्य नाही. त्यामुळे इथेच थांबते आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मस्तकी आहेत हे मान आहेच म्हणजे. आणि काही उणं बोललं असेल, अधिक न्यून बोललं गेलं असेल तर क्षमा मागते. इथेच थांबते, धन्यवाद. एकच 5 मिनिटं पासायला झाल्याशिवाय कृपया जाऊ नका. आणि ताई म्हणतील, पण त्याच्या आधी फक्त आभार प्रदर्शन. मला फक्त एकच वाक्य सांगायचंय, सगळ्यांनी जरा शांततेने ऐका की आपण ताई बरंच काही सांगितलं, आपण प्रजापिता ब्रह्माकुमारीमध्ये काय म्हणतात बघा ताई. असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स इज क्रिमिनलाइज, ब्युरोक्रसी इज करप्ट, स्टुडंट्स आर अडिक्टेड आणि एन्व्हायरमेंट इज पोल्युटेड आणि सेल्फ इगो इज इन्फ्लेटेड. आणि तुम्ही त्या सेल्फ इगोवर इतकं सुंदर काही सांगितलं. आणि म्हणून मला एकच सांगायचं की आमचे ते अण्णा मला नेहमी सांगायचे मोहन दारिया की तुमचा सेल्फ इगो कमी करा. म्हणून आपण म्हणायचो की पक्व फळापरी मी पण ज्यांचे गळले हो
जीवन त्यांना कळले हो. ताई, आज तुमचं हे जे प्रवचन मी ऐकलं, मला नेहरूंच्या वाक्याची आठवण झाली. ए मेरे वतन के लोगो, ज्या दिवशी त्यांनी ऐकलं त्या दिवशी त्यांनी एकच वाक्य बोलले, लताजी आपने तो हमें रुदा दिया. आणि तेच वाक्य मी तुमच्यासाठी बोलते की इथल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेले आहे. आज हा प्रत्येक माणसाने स्वतःचं आयुष्य इथं अनुभवलेलं आहे. तुम्ही थेट त्या पिढीत आतमध्ये जाऊन त्यांच्या हृदयात हात घातलेला आहे. त्याच्यामुळे तुमचे आभार किती मानावे तितके थोडे आहेत. आपल्याबद्दल काय सांगावं, आपण सर्वजण यातले अनेक लोक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. तुमचे आभार तर मी सदैवच मानते, कारण तुमच्याकडून नेहमी आम्ही घेतच आलोय तुमचं प्रेम, तुमचा विश्वास. तुम्ही जो वर्षानुवर्ष आमच्यात विश्वास दाखवता, प्रत्येक वेळी इथं येता आणि आनंद उपभोगता, खरोखर आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करताना आम्हाला अनेक प्रॉब्लेम्स येतात, मांडवले आहेत. हे म्हणजे एक लग्नच आहे जिथं फक्त नवरा नवरी नाही, बाकी पत्रिकेपासून सगळं असतं. आणि केटरर असतो, मांडववाला असतो, लाईटवाला असतो, म्युझिकवाला असतो, सगळे असतात. ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या सर्वांचे मी आभार मानते. गणेश कला क्रीडामध्ये असलेल्या सर्वण स्टाफचे पण मी आभार मानते, कारण सतत इथं घाण केली जाते आणि सतत ते साफ करत असतात. त्याच्यामुळे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. आपण सर्व संस्थांच्या वतीने आभार मानते. आपण 5-6 संस्था एकत्र येऊन काम करतो, त्या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आणि ताईंचे सगळ्यांचे आभार मानते. मंडळी प्रसारणासाठी आपण उभे राहिला तरी चालेल, नाही तर बसून राहा, कसंही बसून करा, बसून बसून. फक्त आपण एक त्याच्या आधी सगळ्यांनी ताईंना 9 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस आहे म्हणून सगळ्यांनी जाता मोठ्या टाळ्या वाजून बेस्ट विशेष घ्या. नोव्हेंबरला धनश्री ताईंचा वाढदिवस आहे. जिवे शरद शतम शतायुषी व्हा. पसायदानासाठी सर्वांनी आपण चला. पसायदानापूर्वी एक मोबाईल सापडलेला आहे या ठिकाणी, ज्यांचा असेल त्यांनी खात्री करून घ्यायचा आहे. सर्वांनी पसायदानासाठी तयार व्हायचंय. आता विश्वास मते दृष्टादृष्टविजये हो आवेगी
तर मंडळी आता फुल एनर्जी घेऊन जायचं आणि वर्षभर एन्जॉय करायचं. मस्त पैकी राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्यस्त.